आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मानकापुरात दारूबंदीसाठी नारी शक्ती एकवटली. बंद करा दुकान, दारू बंद करा, उभी बाटली आडवी झालीच पाहिजे, महिला व बालचमूंचा यलगार. निपाणी तालुक्यातील मानकापूर येथील देशी दारू दुकान बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी महिला व शालेय मुलामुलींनी गावातून दारू दुकान बंद करा, उभी बाटली आडवी झालीच पाहिजे, दादागिरी चालणार नाही अशा घोषणा देत गावातून भव्य निषेध मोर्चा काढला. तर मानकापूर फाटा येथे रास्ता रोकोही करण्यात आला. सकाळी 9 वाजता गावातून मोर्चा काढून मानकापूर फाटा येथे महिला, शालेय मुली, महाविद्यालयीन तरुणी मोठ्या प्रमाणात एकत्रित जमल्यानंतर हुपरी इचलकरंजी रस्ता बंद करून रास्ता रोको केला. घटनेचे गांभीर्य ओळखून राखीव पोलीस दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली. दिवसभर महिलांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने या मार्गावरील वाहतूक सेवा पूर्णपणे कोलमडली. या दारू दुकान बंदीसाठी संबंधित अबकारी खात्याचे अधिकारी फिरकले नसल्याने महिलांनी संताप व्यक्त केला. मोर्चेकरी महिलांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने पोलिसांचीही काही वेळ भंभीरे उडाले. महिलांनी दारू दुकानाकडे चाल केल्याने यावेळी महिला व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. जोपर्यंत दारू दुकान बंद केले जात नाही तोपर्यंत येथून हटणार नाही असा पवित्रा महिलांनी घेतलाय. घटनास्थळी पोलीस निरीक्षक MS नायकर, PSI संगमेश दिडकिनहाळ, उपतहसीलदार PB सिरवंत, सर्कल RI नाईक यांनी भेट दिली. पण ह्या गाडवाला इथं पुन्हा आम्ही कधीही पुन्हा राहू देणार नाही, एवढा आम्ही मानकापूरच्या वतीने ग्वाही देणार आणि अधिकारी या उपोषण बसलेल्यांचं विचारविनिमय करावं आणि तात्काळ निर्णय घ्यावा असं मी त्यांना मी विनंती करतो. बंद करावं यासाठी ग्रामपंचायत व मानकापूरचे सर्व नागरिक या ठिकाणी आज आमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसले आहेत. आज या ठिकाणी जे हे आमरण उपोषण लागले आहे, तर खऱ्या अर्थाने जर हे उपोषण बघायला गेलं तर जिल्ह्याचे कलेक्टर जे आहे, डेप्युटी कलेक्टर, त्यांच्यामुळे उपोषण लागलं. कारण आम्ही 9 तारखेला 28 तारखेला त्यांना निवेदन दिलं होतं की आम्हाला हे वाईन शॉप इथं गावामध्ये नको आहे, परंतु त्याने परत 9 तारखेला त्याचं निवेदन त्यांनी परमिशन दिलं ते डेप्युटी कलेक्टरांनी द्यायला नको पाहिजे होतं. मानकापूर या ठिकाणी स्टँडवर असलेल्या देवी वाईन्स हा बंद करण्यासाठी, कायमस्वरूपी बंद करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी पुढाचौक येथे आमरण उपोषणाची सुरुवात केलेली आहे. सगळं जिल्हाधिकारी, अबकारी अधिकारी, SP या सर्वांना निवेदन देऊन देखील त्यांनी 28/9/2018 रोजी आम्ही वाईन बंद करण्यासाठी निवेदन दिलं. त्याच्यानंतरही 9 तारखेला 9/10 म्हणजे 9 ऑक्टोबर रोजी परत आणि वाईन चालू करण्यासाठी सरकारनं परत त्यांना परवानगी दिली. या निषेधार्थ आम्ही या वाईन शॉप, देवी वाईन शॉप बंद करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आमरण उपोषण सुरुवात करत आहोत.